लागले समोर की आम्हाला मराठा म्हणून एक वेगळं आरक्षण द्या, अशा पद्धतीची मागणी आहे आणि जी आहे ती ओबीसी मधूनच द्या, त्यामुळे यात परत संघर्ष होईल? नाही संघर्ष नाही, सॉरी संघर्ष नाही होणार, परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे, हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे, ते टिकणारच का हा प्रश्न. ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केला आहे 2 तारखेलाच त्यांनी, परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार, माननीय न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे, ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते, म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागं लागतं आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटवळ करता, तरी पण चला मराठ्यांचं चारी बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसीतून बी सुरुवात केली, ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती का जोर जबरदस्ती नाही आहे घ्याचं म्हणून, आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे, चारही बाजूनं लढतो आम्ही, काय वाईट करतो, आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देत, हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायला नाही पाहिजे, परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले, कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही, तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार. चांगली गोष्ट आहे, किमान त्याला मी बळच का होईना पहिलवान तयार केले, गळाल्याला होता पार, हा सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल, इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल, त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो होतो, आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती, त्याच्यामुळं तो आता हे तयारी करणार, कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या, त्याच्या लक्षात आलं की ह्यो काहीतरी करू शकतो, पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही, आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची, पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटवळ करू नको, कारण या 3 झालेल्या आता आहे, चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे, त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे मग आमचा. जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासनं जी आर त्या कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आत्तापर्यंत, कारण 10 तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसताय, आत्तापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात, सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं आहे? नाही बोलणं नाही झालं, परंतु 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्यानंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला ऐकू माहिती आहे बरेचसे, परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या 2001 कायद्यामध्ये दुरुस्ती करून, म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली, तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी 15 तारखेला, हे आमचं म्हणणं आहे, म्हणून 10 तारखेला आमरण उपोषण. आपल्या आंदोलनावरती अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार मग किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा चॅलेंज करणार? किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला, जर प्रत्येक वेळेस 2-4 बारे हाणल्यावर तुम्ही तर किती बारे सहन करणार, तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नाविलाज आहे तुमचा, नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार, तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे, 3 आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी, 3 आम्हाला बी काय मर्यादा आहेत, तुमचे लेकर तसे आमचे पण आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार, मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं, राणे साहेब समितीच्या टायमाला केलं, आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं, आता ही 4 वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं, तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला, मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, परंतु तुमचे इतकी खालची नियत आमची नाही, आता आमचा नाविलाज, मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही. 27% काय करावं, जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं, उत्तरच नाही आहे ना दुसरं, पाय पडून दमलो, विनंत्या करून दमलो, मग आता दुसरा पर्याय काय, मध्यस्थी टाकलेत, सोयरीक जुळली मोडून टाकली तिनी, मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचं, तू राह एखाद दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला.
जो सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा, त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचं हे ठरलो, त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही. काल मिळाली माहिती, प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे. कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय, ज्या ज्या मागण्या आहेत, आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते, त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार, ती अंदाजा दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारलं आहे. आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या स्वाऱ्यांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण. त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. जर अशा पद्धतीनं सरकारने अध्यादेश केला तर आम्ही न्यायालयात चॅलेंज करू आणि न्यायालयातून तो रद्द करून आणू, अशा प्रकारची भूमिका तर त्यांनी घेतली. नाही मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा, आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इदलाच हे देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो, त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्याने, असं करून करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला आहे, नावीला जाणं कोणाला पक्ष काढायला येईल, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच आहे. त्यामुळं त्यांनी करू नये तसं, माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको, नसतं मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नावीला जाणं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. मंडल कमिशनची सुद्धा आज असं द्या म्हणून देत असतो हे देव, द्या म्हणून देत नसतो ते, ते आणखीन घ्यायला बसलं आहे पण देणार नाही. त्याने ते द्यावं ना द्यावं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही. मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही. फक्त त्याने जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास देव असला त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत. त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितलं त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून अपमान केला आहे, मी नाही माफी मागणार, मी मगरूर आहे, माझ्या अंगात मस्ती आहे, असा त्याचा अर्थ होतो. नवी मुंबईच्या नाही, त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत. ते अशी कधीच असं बोलत नाही, परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणी तसलं आहे, त्यामुळे ते नाशिकमध्ये होते तेवढ्यापुरतं बोलले असते ना, आता ते बदलते. पण आता जे तुम्ही आंदोलन ते 10 तारखे नंतर बोलतो, 100% 16% आरक्षण गेलो कुठं, आता ते 10 नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं. आता कोणाला कोणीच सुट्टी नाही, आपल्यापैकी कोणालाच माफ नाही, सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो, मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे, त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो. आणि पुन्हा आता 10 तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं. 10 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे, कशा पद्धतीने सगळा दौरा आहे, देवीच्या दर्शनाला पण जात आहे. एक दौरा 2 दिवसात 2-3 दिवसापासून अहमदनगर पुणे आणि मुंबई असा होता, परंतु इकडं ते साल्लेर किल्ल्याचा एक जास्तीचा नाशिक जिल्ह्यातला वाढला. तर मग आता चांदवड मार्गे सटाणा मार्गे आणि पुन्हा संभाजीनगर मध्ये कार्यक्रम आज देवीचं पण दर्शन घ्यायचं ठरवलं. हो आहे दर्शन आहे ना, खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत. मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळूनच घेत नाही, त्याला तर आम्ही कधी काय करो. एकदा तू बिगर लग्नात लावून बघ, मग तुला कारण कच का कसा असतो. नाही रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना, जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणताय ना, आपण दर्शनाला तिकडे चाललो. आणि बालेकिल्ला फिलेकिल्ला कोणाचा नसतो, बालेकिल्ल्या फिलेकिल्ल्यात काय संबंध आहे कोणाचा, हे जनतेचा बालेकिल्ला आहे, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा. कोणाचा बालेकिल्ला फिलेकिल्ल्याचा काय संबंध आहे.
पर्यंत संघर्ष करावा लागेल असं म्हटलं जातं. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला जो संघर्ष जे काही करावं लागलं ते आता परत करावं लागणार त्यांना. राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे धान का आरक्षणाचं काय विचार कार्यक्रम ते राजकारणातलं पडलं डेंजर आहे म्हणतात लोक. शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला तुम्ही काय साकडं करणार घालतो शेवटचा आता त्यांना साकड्या सुकड्या नाही काय व्हायना त्यांना मराठीच पाहिजे. मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना अलीकडेच पळत होते सगळे नेटवर्कच जाम झालं पाहिजे लगेच मोकळं झालं सगळं त्यांचं. चलो धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.